नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. आमदार डॉक्टर आशिष देशमुख पोहोचले माधव बाग रुग्णांशी साधला संवाद. धम्म रॅलीचे बुटीबोरी सातगाव शहरात हार्दिक स्वागत. लघुपाट बंधारे विभागाच्या नाल्यावरील बंधाऱ्यामुळे खूपगाव येथील राजेंद्र मुंडवाईक यांच्या शेतातील पिके गेले खरडून. आता बातम्या सविस्तररित्या. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याच्या कोंढाडी नजीक साली खुर्सापार शिवारात नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगत माधव बाग हृदय चिकित्सालय आहे. 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता या भागाचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख माधव बाग पोहोचले. या प्रसंगी माधव बागचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत ठाकरे व सर्व स्टाफने आमदारांचे स्वागत केले. या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांजवळ पोहोचून येथील आरोग्य सेवेची विचारपूस केली. संबंधित रुग्णांनी सुरू असलेल्या आरोग्य चिकित्सालय बाबत समाधान व्यक्त केले. यानंतर आमदारांनी या हृदय चिकित्सालय कडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेची इत्यंभूत माहिती घेतली. या प्रसंगी प्रशासकीय व्यवस्थापक प्रशांत ठाकरे व सहव्यवस्थापक एस शुक्ला यांनी येथील प्रयोगशाळा व चिकित्सालयाचे सर्व विभागाची प्रत्यक्ष पाहणी करीत नेले. बुटीबोरी येथे धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. धम्म रॅलीची सुरुवात ही प्रज्ञा मैत्री बुद्ध विहार इथून करण्यात आली आणि बुटीबोरी व सातगावच्या सर्व बुद्ध विहाराला भेट देत या रॅलीचे समापन वर्धमान नगर येथील विश्व शांती दूत बुद्ध विहार येथे करण्यात आले. रॅलीला बुद्ध बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. जागोजागी रॅलीच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी बघायला मिळाली. नांदगाव खंडेश्वर येथील लघुपाट बंधारे विभाग नांदगाव खंडेश्वर यांनी तालुक्यातील फुपगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेताला लागून असलेल्या नाल्यावर पाणी अडवता यावे याकरिता सिमेंट बंधारा बांधला. त्यामागे त्या विभागाचा पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे आजूबाजूच्या शेतातील विहिरीच्या पाण्याची क्षमता वाढेल व शेतकऱ्यांना चांगले पीक घेता येईल हा त्या विभागाचा उद्देश होता. परंतु लघुपाट बंधारे विभागाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून त्यामुळे दरवर्षी त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिक वाहून जात आहे. यामुळे विभागाला निवेदन देता देता शेतकरी हतबल झाला असून शेवटी त्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.